आणि एक महत्त्वाची बातमी, सुजित पाटकरनं राऊतांच्या नावानं कंत्राट मिळवलं असं सोमय्या यांनी म्हटलेलं आहे. कंत्राटाबाबत संजय राऊतांना माहिती होती असंही सोमय्या यांनी म्हटलेलं आहे. राऊतचे पार्टनर सुजित पाटकर यांनी ईडीला दिलेल्या स्टेटमेंट मध्ये स्पष्ट केलं आहे, संजय राऊतचा नावाचा वापर करून 32 कोटी 60 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट मिळवला. या कॉन्ट्रॅक्ट संबंधित संजय राऊतला माहीत होते. वर्षा संजय राऊत, सपना सुजित पाटकर यांचा नावाने पत्राचा घोटाळाचा पैशातून अलिबाग येथे जमीनही घेण्यात आली होती. या लोकांना जो खिचडीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला त्यातले पैसे संजय राऊतची सुपुत्री आणि भावाचा खात्यात गेले आहे. हिसाब तो देना ही पड़ेगा.